हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण कवर करतो आहे ते म्हणजे चालू घडामोडीचे रिलेटेड महत्त्वाचे मुद्दे, की जे शॉर्ट बट स्वीट आपल्याला कवर करायचे आहेत. त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे महाराष्ट्रात आर्थिक मागासांना जे 10% आरक्षण दिलं, हां, तर ते कधीपासून महाराष्ट्रामध्ये लागू झालं त्याची तारीखसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती तारीख होती 1 फेब्रुवारी 2019 पासून ते आरक्षण लागू झालं होतं. मी असं विचारलं, मग आर्थिक मागास आरक्षण 10% सुरू झालं तर ते कोणत्या राज्यानं पहिल्यांदा दिलं, तर ते राज्य होतं गुजरात. ओके, गुजरात राज्यानं ते पहिल्यांदा दिलेलं होतं. मग आता महाराष्ट्रातल्या आरक्षणाची संख्या किती झाली, तर ती झालेली आहे 78% एवढी झालेली आहे. त्यानंतर परीक्षेसाठी एक महत्त्वाचा मुद्दा राहू शकतो, तो म्हणजे 19 ज्या बँका आहेत, ओके, 14 बँका, ओके, 19 जुलै 1969 लक्षात घ्या, 19 जुलै 1969. याच्यावर परीक्षेला प्रश्न येण्याचे चान्सेस म्हणजे सध्या चर्चा असलेला मुद्दा म्हणजे राष्ट्रीयकरण. याच्यामुळं 19 जुलै 1969 पहिल्यांदा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. किती? 14 बँकांचं. आणि त्यांच्या ठेवी किती होत्या, म्हणजे किती ठेवी असणाऱ्या अशा बँका होत्या, तर ज्या बँकेमध्ये 50 कोटी रुपयापेक्षा अधिक ठेवी होत्या अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आता ही न्यूज चर्चेत येण्याचं कारण काय, का महत्त्वाचं आहे, कारण या घटनेला 19 जुलै 2019 50 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यामुळे सुद्धा हा पॉईंट चर्चेत आलेला आहे. ओके, मागच्या वर्षी, ओके, त्यामुळं हेही लक्षात ठेवायचं. आणि सध्या जे विलिनीकरण झालेलं आहे, बँकांचं विलिनीकरण, पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोणतं किंवा कॅनरा बँक, सिंडिकेट बँक, ह्या बँकेचे जे रिलेटेड जे इश्यू आहे ना, त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत होता. त्यामुळं अभ्यास करताना 19 जुलै 1969 ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यातल्या ठेवी किती होत्या हे लक्षात ठेवा, 50 कोटी, हां, याच्यापेक्षा. आणि जे 1980 परत 6 बँकांचं जे राष्ट्रीयकरण झालं होतं, 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980, तेव्हा त्या बँकांच्या ठेवी किती होत्या, तर 200 कोटी रुपयापेक्षा अधिक जास्त ठेवी असलेल्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. म्हणजे हे 50 कोटी आणि 200 कोटी, हां, हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्यायचे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो किंवा पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे राईट लव्हलीहूड पुरस्कार. ओके, राईट लव्हलीहूड पुरस्कार, हां, हे पुरस्कार महत्त्वाचे होते, कारण याच्यामध्ये कुणाला पुरस्कार दिल्यामुळं तो पॉईंट चर्चेत आलेला होता. तर महत्त्वाची स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ता, ते म्हणजे ग्रेटा थनबर्ग. ओके, राईट लव्हलीहूड पुरस्कार. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, तर राईट लव्हलीहूड पुरस्काराचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तर पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती. तर या पुरस्काराची सुरुवात होती कधी, 1980 साली. याचं स्वरूप जर बघितलं तर 2,00,000 युरो एवढं या पुरस्काराचं काय आहे, स्वरूप आहे. मग 2019 जो राईट लव्हलीहूड पुरस्कार दिला, तर तो फक्त ग्रेटा थनबर्ग यांनाच दिलाय का यांच्यासोबत आणखी काही व्यक्तींना दिलाय, तेही तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर ग्रेटा थनबर्ग कोणत्या देशाच्या आहेत, तर त्या स्वीडन देशाच्या आहेत, हां, तर हे तुम्हाला माहीत असू द्या. त्याच्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या व्यक्ती येतात, त्याच्यामध्ये अमीनातू हैदर, काय नाव आहे, अमीनातू हैदर, ही सुद्धा एक महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यानंतर चीनच्या ज्या महिला वकील आहेत, गियो, हां, चीनच्या महिला वकील ज्या आहेत, तर त्यांचं नाव आहे गियो जियानामे, हां, गियो जियानामे, हे सुद्धा चर्चेत असलेली व्यक्ती होती. आणि ब्राझीलचे जे महत्त्वाचे आहेत, यानोमामी असोसिएशन आणि त्यांचे नेते दावी कोपनेवा, काय नाव आहे, दावी कोपनेवा, हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाच्या व्यक्ती येतात की ज्यांना राईट लव्हलीहूड पुरस्कार दिला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना पहिल्यांदा 1980 साली हा पुरस्कार दिला जातो, ही ॲडिशनल गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि 2,00,000 युरो ह्या त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. ग्रेटा थनबर्ग स्वीडनच्या, अमीनातू हैदर गिओ जाईनामा आणि दावी कोपनेवा की जे अॅनोमॉमी असोसिएशन जे आहे जपानमधलं, त्याचे संचालक म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर महत्त्वाच्या दोन येतात, ते सराव झालेले, म्हणजे जे भारताच्या इतर देशासोबत झालेले सराव असतात त्याच्या रिलेटेड. आता गरुड शक्ती हा सराव भारताचा कोणत्या देशासोबत झाला, तर तो झाला होता इंडोनेशियासोबत. कधी झाला, कोणासोबत झाला होता, इंडोनेशियासोबत. आणि जो मित्रशक्ती सराव आहे, तर तो भारताचा कोणासोबत झालेला आहे, तर तो श्रीलंकेसोबत. म्हणजे इंडोनेशिया म्हटलं की गरुड शक्ती, मित्रशक्ती म्हटलं की श्रीलंका, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा सराव येतो, तो म्हणजे कोकण सराव म्हणून एक आहे. आता हा कोकण सराव त्या दोन देशादरम्यान झाला होता, 2018 जो झाला होता, तर भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये तो असतो. मैत्रीचा सराव घ्या, मैत्री म्हटल्यानंतर कोणत्या दोन देशांमध्ये येतो, मैत्री म्हटल्यानंतर भारत आणि कोण येतं, थायलंड येतं. ओके, भारतासोबत असलेला आणखी देश कोणता येतो, थायलंड. भारत आणि थायलंडमध्ये मैत्री, मित्रशक्ती श्रीलंका, गरुड शक्ती इंडोनेशिया, हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. कोकण म्हटलं की ब्रिटन सोबत येतो, कोकण म्हटलं की ब्रिटन सोबत येतो. त्यानंतर परीक्षेला एक हमखास विचारला जातो, ते म्हणजे सूर्यकिरण नावाचा आहे, कोणता आहे, सूर्यकिरण. ओके, सूर्यकिरण म्हटल्यानंतर कोणता देश येतो, तर भारतासोबत येणारा देश म्हणजे नेपाळ. सूर्यकिरण म्हटल्यानंतर कोणता येणार, नेपाळ येणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर युद्ध अभ्यास जो सराव आहे, हा एक चर्चेत होता. युद्ध अभ्यास,
युद्ध अभ्यास म्हटल्यानंतर भारतासोबत कोणता देश येणार त्याच्यामध्ये, तर तो अमेरिका आहे. युद्ध अभ्यास म्हटल्यानंतर अमेरिका हे लक्षात घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर इंद्र, इंद्र म्हटल्यानंतर इंद्र सराव जो आहे, इंद्रा म्हटला जातो त्याला इंद्र, तर तो रशिया सोबत असलेला भारताचा सराव आहे. म्हणजे हे जे सराव आहेत ना मी जे सांगतो ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, परत एकदा सांगतो, गरुड शक्ती इंडोनेशिया सोबत भारताचा सराव आहे, मित्र शक्ती श्रीलंके सोबत आहे, कोकण म्हटलं की ब्रिटन सोबत असलेला एक महत्त्वाचा सराव आहे, त्याच्यानंतर मैत्री, मैत्री म्हटलं की थायलंड सोबत असलेला सराव आहे, युद्ध अभ्यास म्हटलं की अमेरिकेसोबत, इंद्र म्हटलं की रशिया, आणि सूर्यकिरण म्हटल्यानंतर कोणासोबत येतो तर तो नेपाळबरोबर येतो. त्यानंतर जसं अमेरिकेसोबत आपण जस्ट आता कन्सिडर केलं तर युद्ध अभ्यास, तसा वज्र प्रहार पण आहे. अमेरिकेसोबत असलेल्या सरावापैकी वज्र प्रहार पण अमेरिकेसोबत असलेल्या सरावापैकी चर्चेतला महत्त्वाचा पॉईंट येतो. ओके, तेही लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. जसं आपण आता धर्म गार्डियन, धर्म गार्डियन एक महत्त्वाचा सराव आहे. ओके, धर्म गार्डियन, तर धर्म गार्डियन कोणत्या दोन देशादरम्यान झाला होता, तर भारतासोबत तर होताच पण भारताबरोबर कोणाचा, तर तो जपानचा आहे. ओके, भारत आणि जपान यांच्यामध्ये झालेला संयुक्त लष्करी सराव आहे, त्याला काय म्हटलं जातं, धर्म गार्डियन असं नाव आहे. काय आहे, धर्म गार्डियन. तर हे एक पॉईंट तुम्हाला जाता जाता लक्षात ठेवावे लागेल. मग त्याच्यानंतर आता या सरावापैकी आणखी काय राहिलं, तर गरुडा नावाचा एक सराव आहे. कोणता सराव आहे, गरुडा नावाचा सराव. तर गरुडा नावाचा सराव कोणत्या देशासोबत आहे भारताचा, तर तो देश आहे फ्रान्स. कोणता देश आहे, फ्रान्स. गरुडा म्हटलं की फ्रान्ससोबत असलेला. आता राहिला आपला जर भारताच्या शेजारचा देश, तो म्हणजे चीन. चीनसोबत असलेल्या सरावाला काय म्हणतो आपण, हँड इन हँड. ओके, हँड इन हँड असेल तर लक्षात घ्यायचं, भारत आणि चीन यांच्यामध्ये होणारा तो सराव आहे. तर हे जे पॉईंट आहेत मी आता जे सांगितलेले, हे परीक्षेसाठी जास्त महत्त्वाचे किंवा इम्पॉर्टंट असलेले पॉईंट आहेत. पिच ब्लॅक म्हणून जो सराव झाला होता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये, तो पार पडलेला होता, ते एक लक्षात तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यामध्ये वरुणा एक राहिला, जसं फ्रान्ससोबत मी आता जस्ट केला होता, तसा आणखी एक येतो वरुणा. वरुणासुद्धा भारत आणि फ्रान्ससोबत आहे. ओके, वरुणा म्हटलं की भारत आणि फ्रान्स, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, वरुणा म्हटलं की फ्रान्स, हे एक लक्षात ठेवू शकता. म्हणजे कोणत्या देशासोबत आहे ना, त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जसं आता आपण म्हणतो 15वा वित्त आयोग जो केंद्रानं नेमलेला होता, कस्तुरी रंगन एन के सिंग यांच्या अंडरखाली झालेला 15वा वित्त आयोग, तो सध्या शिफारसी चर्चेत आहेत. पण परीक्षेला तुम्हाला महत्त्वाचं काय आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे महाराष्ट्र राज्याचे वित्त आयोग नेमले होते, तर त्याची एक सध्या न्यूज होती एप्रिल 2019 चर्चेत आली होती. एप्रिल 2019 ती न्यूज चर्चेत आली होती. आता ती न्यूज काय आहे ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पहिलं लक्षात घ्या, महाराष्ट्राचा कितवा पाचवा जो वित्त आयोग आहे ना, तो 2018 नेमला होता. पाचवा वित्त आयोग महाराष्ट्राबद्दल सांगतोय, आता हे महाराष्ट्राबद्दल. तर या पाचव्या वित्त आयोगामध्ये अध्यक्ष कोण होते, तर फी गिरीराज हे काय होते, पाचव्या वित्त आयोगाचे, महाराष्ट्र राज्याचा जो पाचवा वित्त आयोग आहे, या पाचव्या वित्त आयोगाचे ते फी गिरीराज हे अध्यक्ष होते. तो नेमला होता कधी, 28 मार्च 2018, पण चर्चेत का आला, तर एप्रिल 2019 ना त्यांनी अहवाल दिला होता, त्याच्यामुळे तो मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जसं एन के सिंग म्हणतो, तसं पाचवा महाराष्ट्र राज्याचा वित्त आयोग होता, त्याचा अध्यक्ष होते फी गिरीराज, नेमला होता 28 मार्च 2018, आणि चर्चेत का आला, तर एप्रिल 2019 त्यांनी अहवाल दिला, त्यामुळे तो मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर भारताचे आइन्स्टाईन म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, काय म्हणतोय मी प्रश्न लक्षात घ्या, भारताचे आइन्स्टाईन म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, त्यांचं सध्या निधन झाल्यामुळं ती न्यूज चर्चेत होती. मग तुम्हाला समजलं पाहिजे की भारताचं आइन्स्टाईन कोणाला म्हटलं जातं, तर त्यांना म्हटलं जात होतं वशिष्ठ नारायण सिंह. वशिष्ठ नारायण सिंह जे व्यक्ती आहेत, तर त्यांना काय म्हणाय म्हटलं जायचं, भारताचं आइन्स्टाईन. आणि हे चर्चेत येण्याचं कारण का, कारण यांचं निधन झालं होतं 14 नोव्हेंबर 2019. ओके, तर भारताचे आइन्स्टाईन म्हणून ओळखले जाणाऱ्या वशिष्ठ नारायण सिंह यांचं 14 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झालं, त्याच्यामुळे ते चर्चेत होते. म्हणजे गणित तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म बिहार जिल्ह्यामध्ये होता. आता त्यांनी ऍक्च्युली जे अमेरिकेचं जे कॅलिफोर्निया विद्यापीठ आहे, कुठलं, कॅलिफोर्निया विद्यापीठ, या विद्यापीठामधून त्यांनी PhD घेतलेली होती, त्यामुळे ते सुद्धा चर्चेत आलेले होतं. आणि यांनी काय केलं होतं, तर जे आइन्स्टाईन यांचा जो सापेक्षवादी सिद्धांत आहे E=mc², तर त्या सिद्धांताला त्यांनी आव्हान दिलेलं होतं, त्यामुळे ते सुद्धा चर्चेत आले होते. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे, भारताच्या आइन्स्टाईन म्हणून ओळख असणाऱ्या एका व्यक्तीचं निधन झालं, ते म्हणजे वशिष्ठ नारायण सिंह. 14 नोव्हेंबर 2019 त्यांचं निधन झालं, आणि कॅलिफोर्निया विद्यापीठामधून त्यांनी PhD घेतलेली होती. त्यानंतर तेलंगणा राज्य मागच्या वर्षी चर्चेत होतं, ते एक वन लाइनरमध्ये जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच्यावर त्या टाईपमध्ये विचारला जाऊ शकेल. ते काय होतं की प्रश्न असा आहे, तो समजून घ्या, 2020 हे वर्ष त्यांनी
काय म्हणून साजरं करायचं ठरवलं होतं, तर कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं होतं. कुठल्या राज्यांना? तेलंगणा राज्यांना. तर हा एक पॉइंट आहे की जाता जाता फक्त माहीत असू द्या, कोणत्या राज्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलं होतं 2020, तर ते तेलंगणा राज्य आहे की त्यांनी, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे इंडिया स्किल्स रिपोर्ट. काय येतो? इंडिया स्किल्स रिपोर्ट. ह्याच्यामध्ये थोड्याशा दोन तीन गोष्टी नक्की लक्षात घ्या. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019 काय म्हणतोय? इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019 हा महत्त्वाचा काय आहे मी तुम्हाला ते सांगतो. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019 नुसार हा ज्या रिपोर्टनुसार कधी आला होता पहिल्यांदा ते सांगू. नोव्हेंबर 2019 तो रिपोर्ट आलेला होता आणि याच्या अहवालानुसार जे रोजगार प्रदान करणारी राज्य आहेत, काय म्हणतोय मी, रोजगार प्रदान करणारी राज्य, त्यांचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, करणारे राज्य 2019 म्हणतोय. ओके, इंडिया स्किल्स रिपोर्ट नोव्हेंबर 2019 आलेला. रोजगार प्रदान करणाऱ्या राज्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो? तर तो पहिला येतोय आंध्र प्रदेश. ओके, 2019 रिपोर्टनुसार. दुसरा नंबर लागतो तो म्हणजे राजस्थानचा. हां, राजस्थान 2 नंबरला आहे. तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे हरियाणा राज्याचा. कोणतं राज्य आहे? हरियाणा. त्यामुळे रोजगार प्रदान करणाऱ्या इंडिया स्किल्स रिपोर्टनुसार पहिले 3 राज्य तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवावे लागतील, आंध्र, राजस्थान आणि हरियाणा. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर युनिसेफ जी संस्था आहे ती सुद्धा थोड्या काळापुरती चर्चेत राहिली होती. का चर्चेत राहिली होती? तर आभासी चलन रूपातील देणग्या स्वीकारणारी. प्रश्न काय लक्षात ठेवायचा आहे? तर आभासी चलन स्वरूपातील देणग्या स्वीकारणारी ती पहिली संयुक्त राष्ट्राची संस्था होती. ओके, आभासी चलन स्वरूपातल्या देणग्या स्वीकारणारी संयुक्त राष्ट्राची पहिली संस्था कोण असं जर विचारलं तर ते उत्तर येतं युनिसेफ. काय उत्तर येतं? युनिसेफ, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर चर्चेतली व्यक्ती म्हणजे राममोहन, ही एक व्यक्ती चर्चेत होती, त्यांचं निधन झालं. राममोहन यांना आपण कोणत्या नावाने किंवा कशासाठी ओळखतो? तर भारतीय ॲनिमेशनचे जनक. ओके, जे ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशनचे भारतातल्या जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्याच्यामुळे ते लक्षात घ्या. दुसरं म्हणजे सचेत पेटाचे जनक असं मराठीमध्ये त्यांना म्हटलं जातं. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1995 साल महत्त्वाचं आहे. या 95 साली त्यांनी ग्राफिटी ॲनिमेशन एक स्टुडिओ तयार केला होता. कोणता? ग्राफिटी ॲनिमेशन हा एक स्टुडिओ तयार केला होता आणि या स्टुडिओ तयार करून त्यांनी ग्रॅफिटी ॲनिमेशन स्कूलची स्थापना केली होती. त्यामुळे लक्षात ठेवायचं काय? तर 1995 साली त्यांनी ग्रॅफिटी ॲनिमेशन नावाचा स्टुडिओ तयार केला होता आणि त्याच्यामधून त्याच्या स्कूलची त्यांनी स्थापना केली होती. राममोहन चर्चेत येण्याचं कारण 2014 साल आहे, कारण या 2014 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे भारतीय ॲनिमेशनचे जनक राममोहन यांचं निधन ते चर्चेत आले होते. 1995 ग्रॅफिटी ॲनिमेशन ही त्यांनी एक संस्था स्थापन केली होती, स्टुडिओ होता तो, आणि त्या स्टुडिओचं त्यांनी स्कूलमध्ये रूपांतर केलेलं होतं आणि 2014 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे भारतीय नौदलात. काय लक्षात घ्या? भारतीय नौदलात पहिल्या महिला पायलट कोण आहेत? त्या चर्चेत आल्या होत्या. पहिल्या महिला पायलट. ओके, भारतीय नौदलात सामील झालेल्या पहिल्या महिला पायलट कोण? तर त्यांचं नाव आहे ते म्हणजे शिवांगी. काय शिवांगी आहे? लेफ्टनंट शिवांगी ह्या चर्चेत आलेल्या होत्या, हे लक्षात घ्या. लेफ्टनंट शिवांगी. ओके, भारतीय नौदलामध्ये पहिल्या पायलट झाल्या होत्या. लेफ्टनंट शिवांगी नाव आहे, शिवांगी. यांच्या परीक्षेला काय विचारलं जाऊ शकतं? तर शिवांगी कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या बिहार राज्याच्या आहेत. आणि चर्चेत येण्याचं कारण काय होतं? तर 2 डिसेंबर 2019 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेमध्ये त्या रुजू झाल्या होत्या. ओके, नौदलामध्ये त्या रुजू झाल्या होत्या, त्याच्यामुळे चर्चेत आलेला तो पॉईंट होता लेफ्टनंट शिवांगी. हेही लक्षात तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर डिसेंबर 2019 आणखी एक न्यूज चर्चेत आली होती. ती व्यक्ती आहे सुनील अरोरा. काय नाव आहे त्यांचं? सुनील अरोरा. आता सुनील अरोरा यांच्याबद्दल शॉर्टमध्ये काय लक्षात ठेवायचं? तर ते सध्या भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून जे झाले होते, तर कितवे निवडणूक आयुक्त होते? 23व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला होता. कधी? 2 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. त्यांचं मूळ राज्य कोणतं आहे? पंजाब आहे. सुनील अरोरा कोणत्या राज्याचे आहेत? पंजाब राज्याचे आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रधान सचिव म्हणून कार्य पाहिलं होतं. कार्यकाळ होता 2005 ते 2008.
2005 ते 2008 या कार्यकाळामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री जे आहेत ओके सीएम त्यांचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. ते एक मुद्दा चर्चेत घ्या. काही काळ त्यांनी भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेचं महासंचालक पद सुद्धा सांभाळलेलं आहे. तेही तुम्ही ॲडिशनल म्हणून लक्षात ठेवू शकता. दुसरं म्हणजे जेव्हा ते पदावर येण्याअगोदर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जोन खात्याचं त्यांनी सचिवपदसुद्धा उपभोगलेलं होतं. त्याच्यामध्ये कौशल्य विकास व उद्योजकता जे विभाग आहे, कौशल्य विकास व उद्योजकता हे एक लक्षात घ्या, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाचं त्यांनी सचिवपद बसवलेलं होतं. तो कोणत्या कालावधीमध्ये, तर 2014-15 त्यानंतर 2016-17 त्यांनी माहिती प्रसारण खात्याचे सचिव होते. ओके 2016-17 कोणत्या खात्याचे सचिव होते, माहिती प्रसारण. त्यामुळे हा एक पॉईंट आहे की जो जसा तुम्हाला माहीत असू द्या. परत एकदा सांगतो, सुनील अरोरा सध्या चर्चेत होते. कारण सुनील अरोराबद्दल सांगायचं झालं तर ते भारताचे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 2 डिसेंबर 2019 त्यांनी पदभार स्वीकारला. मूळ राज्य होतं पंजाब. 2005 ते 2008 या कालावधीमध्ये ते राजस्थान मुख्यमंत्र्यांचे, राजस्थानमधल्या मुख्यमंत्र्यांचे ते प्रधान सचिव राहिले होते. आणि दोन कार्यकाळ असे आहेत की त्यांनी दोन सचिवपद बसवलेली होती. कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाचं त्यांनी सचिवपद उपभोगलं होतं 2014-15 आणि माहिती प्रसारण विभागाचे सचिव होते 2016-17. ओके हे पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा एक पॉईंट चर्चेत होता ते म्हणजे भारतातलं पहिलं तृतीयपंथी विद्यापीठ. ओके भारतातलं म्हणतोय आपण, भारताचं कन्सिडर करतोय, पहिलं कोणतं विद्यापीठ, तृतीयपंथी विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये होणार आहे त्याच्याबाबतची घोषणा झालेली होती. ओके भारतातलं पहिलं तृतीयपंथी विद्यापीठ आता ते राज्य होणार, कोणत्या राज्यामध्ये होणार आहे, तर ऑब्व्हियसली लक्षात घ्या ते होणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. हां उत्तर प्रदेशमधले होणार आहे. उत्तर प्रदेशमधलं कोणत्या ठिकाणी ते विद्यापीठ स्थापन करलं जाणार आहे, तर ते फाजिल नगर म्हणून ठिकाण आहे. ठिकाणाचं नावच आहे फाजिल नगर म्हणून. ओके फाजिल नगर म्हणून ठिकाण आहे. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर कुशीनगरचा जो जिल्हा आहे यूपीमधल्या त्या ठिकाणी तो फाजिल नगर हे ठिकाण आहे. या ठिकाणी भारतातलं पहिलं तृतीयपंथी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा एक मुद्दा चर्चेत होता तो म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये ज्या SC ST कॅटेगरी आहेत तर त्यांच्या राजकीय आरक्षणाला पुढे 10 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे. ओके लोकसभा आणि राज्यसभेमधल्या लोकसभा आणि राज्यांची जी विधानसभा आहे, ओके हे लक्षात घ्या, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये मला काय सांगायचं मी सांगतो. लोकसभा आणि विधानसभा, ह्या लोकसभा आणि विधानसभामध्ये सध्या ज्या SC कॅटेगरी असेल किंवा ST कॅटेगरी असेल, तर त्यांच्या जागांना राजकीय जे आरक्षण म्हणतो, राजकीय आरक्षण जे आहे, तर त्यांना मुदतवाढ दिलेली आहे 10 वर्षासाठी. ती कधीपर्यंत असणार आहे, तर 25 फेब्रुवारी का जानेवारी कन्सिडर करा, 25 जानेवारी असेल, एक मिनिट लक्षात घ्या, ते 2030 त्याला मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे तो मुद्दा चर्चेत होता. आणि ती घटनादुरुस्ती कोणती आणि घटनादुरुस्ती विधेयक कोणतं, तर त्याच्यासाठी येतं ते म्हणजे 126वं घटनादुरुस्ती विधेयक. कोणतं येतं, 126वं घटनादुरुस्ती विधेयक, हे पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती किती नंबरची येते, तर 104वी घटनादुरुस्ती. कोणती येते, 104वी घटनादुरुस्ती कायदा. ओके घटनादुरुस्ती म्हटलं की एवढं, विधेयक म्हटलं की 126वं येतं आणि 104वी घटनादुरुस्ती, हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा एक पॉईंट होतो तो म्हणजे जल व्यवस्थापन निर्देशांक. ओके जल व्यवस्थापन निर्देशांक की जो त्याचा दुसरा टप्पा लॉन्च केला होता 2.0, त्याचा तो रिपोर्ट आला होता. त्याच्यामुळे आता आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की हा जो निर्देशांक कोणी केला, तर नीती आयोगाचं महत्त्वाचं त्यामध्ये योगदान आहे. नीती आयोगानं जे केंद्राचं जलशक्ती मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्यानं हा निर्देशांक तयार केला होता. ओके केंद्राचे दोन मंत्रालय त्याच्यामध्ये येतात, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय. ओके जलशक्ती हे लक्षात घ्या, ते रिपोर्ट आल्याच्या वेळेचं सांगतोय, जलशक्ती मंत्रालय आणि दुसरं काय येतं, ग्रामीण विकास मंत्रालय. ह्या दोन्ही मंत्रालयांच्या संगतीनं नीती आयोगानं काय केलं होतं, तर हा निर्देशांक तयार केलेला होता. हा याच्यासाठी त्यांनी आधारभूत वर्ष जे 2.0 हे लक्षात घ्यायचं, आधारभूत वर्ष त्यासाठी त्यांनी काय म्हटलं होतं, तर 2016-17 हे आधारभूत वर्ष म्हटलं होतं. आणि जो निर्देशांक डिक्लेअर केला ह्याला काय म्हणायचं, आधारभूत वर्ष. आधारभूत वर्ष कोणतं होतं, 2016-17. आणि जो डिक्लेअर केला कोणत्या राज्य कालावधीसाठी, तर 2017-18 कालावधीसाठी हा जो रिपोर्ट आहे, तर तो त्यांनी ऑगस्ट 2019 डिक्लेअर केला की 2017-18 कालावधीसाठी. पण आधारभूत वर्ष
वर्ष मानलं होतं 16-17 आणि हा रिपोर्ट त्यांनी 23 ऑगस्ट 2019 ला डिक्लेअर केलेला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला रँकिंग लक्षात ठेवायचे. रँकिंग म्हणजे कसं, तर नॉन हिमालयन स्टेट म्हणजे हिमालयाकडचे राज्य सोडून पहिला क्रमांक कोणाचा येतो, दुसरा कोणाचा येतो, तर पहिला क्रमांक येतो गुजरात राज्याचा, दुसरा क्रमांक येतो तो आंध्र प्रदेशचा. पहिला क्रमांक गुजरातचा, दुसरा येतो आंध्र प्रदेशचा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे MP ने म्हणजे मध्य प्रदेशनं. आता गुजरातचा जरी पहिला क्रमांक असला तरी त्यांचे गुण पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. गुजरातचे एकूण गुण किती होते, तर 75 गुण होते. 75 गुणासह गुजरात पहिल्या क्रमांकावर, आंध्र प्रदेशला गुण होते 74 दुसऱ्या क्रमांकावर आणि मध्य प्रदेशला गुण होते 70 मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर. मग आता प्रश्न राहतो महाराष्ट्र कितव्या स्थानावर होता. राष्ट्र जल व्यवस्थापन निर्देशांकामध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर होता, तर महाराष्ट्राला गुण होते फक्त 56 आणि महाराष्ट्राचा रँक होता 8. महाराष्ट्राचा रँक किती होता, 8. त्यामुळे 56 गुणासह महाराष्ट्र कितव्या स्थानावर राहिला, तर 8व्या स्थानावर राहिलेला होता. परत एकदा सांगतो हा पॉईंट काय आहे, जल व्यवस्थापन निर्देशांक. जल व्यवस्थापन निर्देशांक जो चर्चेत राहिलेला एक महत्त्वाचा मुद्दा होता, जल व्यवस्थापन निर्देशांक. तर नीती आयोगानेच केला होता, परंतु दोन मंत्रालयाचं सहकार्य घेतलं होतं, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय. तो निर्देशांक काढण्यासाठी त्यांनी 2016-17 काय केलं होतं, आधारभूत वर्ष मानलं होतं. आणि कोणत्या कालावधीसाठी काढला, तर 2017-18 या कालावधीसाठी काढला होता. रिपोर्ट कधी दिला, तर त्यांनी रिपोर्ट दिला होता 23 ऑगस्ट 2019 आणि या निर्देशांकानुसार पहिले 3 राज्य येतात, गुजरात, आंध्र आणि मध्य प्रदेश. गुजरातला 75 गुण, आंध्रला 74 गुण आणि मध्य प्रदेशला 70 गुण. महाराष्ट्राला गुण होते 56 आणि महाराष्ट्राचा रँक राहिला होता 8वा. एवढ्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या. मग या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, तर दुसरं म्हणजे शेवटची 3 राज्य कोणती, की ज्या राज्यांची क्रमवारी जर बघितली सगळ्यात खराब आहे, तर सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे झारखंड. झारखंडचे गुण जर बघितले ते फक्त 34 गुण आहेत. झारखंडचे गुण किती आहेत, 34. मग येतो बिहार, बिहारचे गुण आहेत 38. सगळ्यात खराब येतो तो झारखंड, मग येतो बिहार आणि त्यानंतर येतो UP. UPचे जर गुण बघितले तर त्यांचे फक्त 39 गुण तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे सगळ्यात खराब क्रमवारी कोणती आहे. आता तुम्ही विचार केला हिमालयाकडची राज्य, हिमालयन स्टेटमध्ये कोणतं येतं, तर ते येतं हिमाचल प्रदेश. एक नंबरला काय येतं, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशला 67 गुण आहेत. आणि त्यानंतर उत्तराखंड येतं. उत्तराखंड हिमालयाकडली राज्य हे जर कन्सिडर केलं तर उत्तराखंडला 49 गुण आहेत, सेकंड रँक येतो. त्रिपुराला 47 गुण आहेत, परंतु त्यांचा रँक कितवा येतो, 3रा येतो, जर हिमालयाकडच्या राज्यांचं कन्सिडर केलं. आणि या निर्देशांकात त्यांनी काय केलं होतं, तर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचीसुद्धा रँक दिली होती. केंद्रशासित प्रदेशामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर पुदुच्चेरी 1 नंबरला येतं, पुदुच्चेरी 1 नंबरला, परंतु त्यांचे जे गुण होते ना ते खूप कमी होते, फक्त 39 गुण होते, जे UPच्या लेवलचे गुण आहेत त्यांचे. आणि दिल्लीचा रँक येतो केंद्रशासित प्रदेशामध्ये 2रा, त्यांचे गुण होते फक्त 20. ओके, हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत परीक्षेसाठी, इम्पॉर्टंट. ओके, जल व्यवस्थापन निर्देशांक. आता मग प्रश्न असा वरतो, मग हे जल व्यवस्थापन निर्देशांकाची सुरुवात कधी केली होती, तर सुरुवात स्थापना कधी झाली होती, स्थापना झाली होती 2018. 2019 जी आवृत्ती आली ती कितवी होती, तर 2री आवृत्ती होती, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कन्सिडर केलेल्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे पर्यटन पुरस्कार. ॲक्च्युली सप्टेंबर 2019 हे पुरस्कार डिक्लेअर करण्यात आलेले होते. एक्झॅक्टली तारीख जर सांगायची झाली तर 27 सप्टेंबर 2019 कोणते पुरस्कार, पर्यटन पुरस्कार. ओके, पर्यटन पुरस्कार डिक्लेअर झाले होते 27 सप्टेंबर 2019. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय परीक्षेच्या दृष्टीनं, तर याच्यामध्ये दिलेलं रँकिंग. आता हे जे पुरस्कार घेतले डिक्लेअर केले होते, तर कोणत्या कालावधीसाठी, तर 2017-18 या वर्षाच्या या कालावधीसाठी ते डिक्लेअर करण्यात आलेले होते. मग याच्यामध्ये रँकिंग दिलेली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेशला कशासाठी तो पुरस्कार देण्यात आला होता, तर पर्यटनाचा सर्वांगीण विकास. ओके, पर्यटन सर्वांगीण विकास याच्यासाठी आंध्र प्रदेशला त्याचा पुरस्कार देण्यात आला होता, राज्याचा सर्वोत्कृष्ट राज्य राहिलं होतं ते म्हणून दिला होता. आता चर्चेत आलं का, तर मुंबई विमानतळ जे आहे आपलं, मुंबई विमानतळ, ओके, त्याला सुद्धा पुरस्कार दिलेला होता. तर मुंबई विमानतळाला जो पुरस्कार दिला तो कोणत्या श्रेणीसाठी दिलेला होता तेही लक्षात घ्या. देशातील काय म्हटलं होतं, मुंबई विमानतळाला पुरस्कार देताना देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक पूरक, सर्वोत्कृष्ट पर्यटक पूरक विमानतळ. ओके, देशातलं सर्वोत्कृष्ट पर्यटक
पूरक विमानतळ हा पुरस्कार काय केला होता मुंबई विमानतळाला दिलेला होता हे लक्षात घ्या त्याच्यामुळे चर्चेत राहिलेलं होतं. दुसरं म्हणजे नाशिक शहरातील एक्सलन्स इन एक्सप्रेस इन हॉटेल जे आहे ना देशातलं 3 तारांकित हॉटेल ठरलं होतं ते चर्चेत होतं. दुसरं म्हणजे साहसी पर्यटनाचा पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला तर हा पुरस्कार गोवा आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना देण्यात आला होता. ओके गोवा आणि एमपी लिहितो मध्य प्रदेश हां साहसी पर्यटनाचा पुरस्कार गोवा आणि मध्य प्रदेश राज्याला देण्यात आला होता. उत्तराखंड राज्य जे आहे उत्तराखंड याला कोणता पुरस्कार देण्यात आला होता तर चित्रपटाच्या प्रसारासाठी सर्वोत्कृष्ट अनुकूल राज्य. ओके चित्रपट प्रसारासाठी सगळ्यात बेस्ट राज्य कोणतं राहिलं तर ते उत्तराखंड राहिलं त्याच्यासाठी त्याला पुरस्कार दिलेला होता. ओके आणि तेलंगणा राज्याला पण पुरस्कार होता आणखी त्यामध्ये आणखी ॲडिशनल तर तो तेलंगणा राज्याला होता पर्यटनासाठी जो आयटीचा वापर केला आहे त्यांनी आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो वापर केला आहे त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून हा पुरस्कार दिले गेलेले होते. आणि ह्या पुरस्कारांचं वितरण जागतिक पर्यटन दिन कधी असतो तर तो 27 सप्टेंबरला असतो. म्हणून या जागतिक पर्यटन दिने दिवशी भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत ओके उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलेलं होतं किंवा प्रदान करण्यात आलेलं होतं व्यंकय्या नायडू. त्यामुळे हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर आणि याच दिवशी याचं वितरण झालेलं आहे. परत एकदा सांगतो 27 सप्टेंबर 2019 जे पर्यटन पुरस्कार डिक्लेअर झाले तर ते कोणत्या वर्षासाठी होते तर 2017-18 या वर्षासाठी होते. आंध्र प्रदेशला पर्यटन व सर्वांगीण विकास राज्य म्हणून पुरस्कार दिला. देशातलं सर्वोत्कृष्ट पर्यटनपूरक विमानतळ हे राज्याचा पुरस्कार कोणाला दिला तर तो मुंबई विमानतळाला दिला होता. कोणत्या विमानतळाला दिला होता मुंबई विमानतळाला तो दिलेला होता. उत्तराखंड राज्याला पुरस्कार होता चित्रपट प्रसारासाठी की सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून. साहसी पर्यटनाचा पुरस्कार गोवा आणि मध्य प्रदेश राज्याला दिलेला होता. आणि तेलंगणा राज्याला जो पुरस्कार दिला तर आयटीचा नाविन्यपूर्ण वापर त्यांनी केला याच्यासाठी तो पुरस्कार दिलेले होते. आणि जागतिक पर्यटन दिन कधी असतो 27 सप्टेंबरला आणि त्याच दिवशी त्याचं वितरण झालं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते. ओके